रेकॉर्ड झालेली आहे. आता आपल्याला आज आपण प्रोड्यूस केलेली आपल्याला 12 तारखेपर्यंतची कस्टडी मिळालेली आहे. त्या कस्टडीमध्ये मग तुम्ही इतर जे त्यांचे साथीदार आहेत, इतर साथीदार आणि इतर जी रक्कम आहे, ही जी 12 लाखची रेकॉर्ड झालेली ही या दोघांच्या वाट्याला जी आली होती ती रेकॉर्ड झाली. अजून जे दुसरे 2 आरोपी आहेत ते आरोपी किंवा त्या व्यतिरिक्त काही आरोपी आहेत का, ते आरोपी निष्पन्न करणं, त्या उर्वरित आरोपींना ताब्यात घेणं, उर्वरित रक्कम जप्त करणं आणि या मोटरसायकल ताब्यात घेणं, हे पण या गुन्ह्यातली महत्त्वाचं टास्क अजून शिल्लक आहे. आणि तो तपास आता आपण गुन्हे शाखेबरोबर केलेला आहे आणि पे कुलकर्णी तो तपास पुढे करतील आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची पूर्तता ते करतील लवकर. आता याच्यामध्ये एकूण त्या घटनेच्या तिथं 4 जण होते. 2 जण पहिले आले ज्यांनी गाडी आडवी लावली आणि तुम्ही आम्हाला फटका मारला म्हणून त्यांना आर्ग्युमेंट केलं आणि नंतर मागलं 2 आले आणि त्यातल्या एकाने डाव्या साईडची काच करून ते चाललेली आहे. या चौघांचा इंडिव्हिज्युअल रोल काय ते पी आय बाग हे आपल्याला सविस्तर सांगते. त्यापैकी या दोघांचा रोल काय ते आपल्याला सेल तर हे काच फोडणारे नाही आहे, बॅग दुसऱ्यांनी उचलली आणि हे पुढे जाऊन म्हणजे मला लागला तुम्ही धक्का लागला हे सर यांना हे परफेक्ट क्लू कसं लागतो का या गाडीमध्ये इतके पैसे चालले तर घेऊन चालले दोन हे काय सर? तोच या तपासातला महत्त्वाचा भाग आहे की बाबा ही पिनपॉइंट इन्फॉर्मेशन कुठून दिली जाते आणि त्याच्यामध्ये मग इथले कोणी स्थानिक त्याच्यात इन्वॉल्ड आहेत का, तर तो ते पण सगळे जे अँगल्स आहेत तर त्या अँगल्सचा तपास करणं हा या गुन्ह्यातला महत्त्वाचा म्हणजे केवळ आरोपी पकडले तरी काही मुद्देमाल जप्त झालाय तर त्याच्या पुढं जाऊन खरं तर ही इन्फॉर्मेशन कोणी दिली, पिनपॉइंट इन्फॉर्मेशन कोणी दिली, त्यात स्थानिक कोण सहभागी आहे, तर हा या गुन्ह्यातला तपासाचा पुढचा महत्त्वाचा भाग आहे. आणि तो आता पुढच्या तपासामध्ये आपण एकही कुलकर्णी हे त्याच्यामध्ये निष्पन्न करतील आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला जी 12 तारखेपर्यंतची कस्टडी मिळाली त्या कस्टडीमध्ये या सगळ्या गोष्टी रिव्हील होतील. बाकीचे 2 पण गुजरातचे का नाशिक ते असं वाटतं सगळे डिटेल्स आपण नाही सांगणार. ज्यावेळेस ते अटक होते त्यावेळेस ते नक्की कळेल गुजरातचे का मागतात. या दोघांनी केलं नाशिकमध्ये या मागणीचे जे 10 गुण आहेत त्यातलं नाशिकचं नाही आहे म्हणजे ती वस्ती तिथे ज्यांना पकडलं ती वस्तीतले लोक थोडस ऑफ द रेकॉर्ड सांगतो.